फुलराणी हा खरं तर महाराष्ट्राचा अत्यंत गाजलेला साहित्य प्रकार, म्हणजे पुलंचं फुलराणी फेमस झालं, त्यावर नाटक आलं, भक्तीने खूप छान काम केलं, त्यावर एकपत्री अभिनय झाले, लिहिलं गेलं, कविता आल्या, आणि आता येतोय चित्रपट. या चित्रपटात आहेत प्रियदर्शनी. प्रियदर्शनी इंदलकर फुलराणीचं काम करते आणि ती भूमिका करते, आणि आज ती आपल्यासोबत आहे. तिला विचारूया की कसं वाटतंय ही भूमिका करताना, काय वाटलं तुला? बापरे, खूप मोठा प्रश्न खूप सहजतेने विचारलास तू एकदम. काम करताना मी हा विचार नव्हते करत की मी फुलराणी सिनेमा करते किंवा आधी या नावाला किती वजन होतं वगैरे वगैरे. मी शेवंता तांडेल हे कॅरेक्टर प्ले करत होते आणि त्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये होते. आता जेव्हा प्रमोशनसाठी सगळीकडे फिरते आहे तेव्हा असं वाटते की आपण खूप काहीतरी मोठं केलं आहे, किंवा सिनेमा मिळतानाही असं वाटत होतं की हे खरंच मिळणार आहे का आपल्याला, किंवा एवढा मोठा रोल आपल्या आयुष्यात येणार आहे का. तर आधी आणि नंतर त्याचं वजन जाणवत आहे, पण प्रोसेसमध्ये थँकफुली ते माझ्या खांद्यांवरती नव्हतं, त्यामुळे मी छानपणे परफॉर्मन्स देऊ शकले आणि मोकळेपणाने करू शकले काम. हे तुझी पहिलीच फिल्म बरोबर? तिसरी. तिसरी. आणि कसं वाटतंय म्हणजे सुबोध सरांसोबत काम करताना कसं वाटतंय? तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे असं मला वाटतं. हा प्रश्नच नसू शकतो, अप्रतिम अनुभव होता तो. आणि त्याच्या नकळत मी त्याच्या खूप गोष्टी चोरल्या आहेत. म्हणजे मी पहिल्यांदाच लीड म्हणून एक सिनेमा करत होते, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टींमध्ये भांबावलेले, नर्वस होते, मला माहीत नव्हत्या बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी. मग ते ब्लॉकिंग असेल, इथून ते तिथे जायचं, मग कॅमेराला दुसऱ्या कॅमेराला ब्लॉक नाही करायचं इकडनं ओलंडताना वगैरे, तर या अशा सगळ्या बारीक बारीक टेक्निकल गोष्टींमध्ये मला अडकायला व्हायचं. आणि सुबोधदादा बिईंग अ डिरेक्टर, बिईंग अन ॲक्टर, बिईंग अ थिएटर ॲक्टर, इतकी वर्षं त्याने सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती कामं केली आहेत, तर त्याचं टेक्निकल नॉलेज खूप पक्क आहे आणि ते त्याला त्याच्या क्राफ्टमध्ये खूप मदत करतं हे मी बघितलं. सो ती गोष्ट मी त्याची कॉपी करायला, कॉपीच म्हणता येईल, थेट कॉपी करायला लागले सुरुवातीला. आणि ज्या पद्धतीने तो टेकच्या आधी असतो, ज्या पद्धतीने टेकच्या नंतर असतो, असं मी थोडं थोडं त्याच्या इन्फ्लुएन्स अंडर थोडी थोडी तशी वागायला लागले, किंवा मी त्या गोष्टी माझ्या पद्धतीने माझ्यामध्ये मोल्ड करून घेतल्या की या आपल्याला कशा उपयोगी येतील आणि आपल्या क्राफ्टमध्ये यांचा कसा वापर करता येईल हा विचार मी केला आणि मला त्याची खूप मदत झाली आहे. तर आय थिंक सुबोधदादा इज माय फर्स्ट मेंटर फॉर सच अ ह्यूज प्रोजेक्ट, ऑन सेट मेंटर, जो मला ॲक्च्युअल एक्झाम्पल सेट करून देत होता की हाऊ टू गिव्ह अ परफेक्ट टेक ऑन द फर्स्ट वन. सो टीझर बघताना एक लक्षात आलं की ही भाषा तू पहिल्यांदाच वापरली आहे, म्हणजे या भाषेत तू आधी काम नाही केलं. मग काही वाटलं ही नवीन भाषा शिकताना, बोलताना? मज्जा आली ही भाषा शिकताना. कल्पेश पाटील म्हणून आमचा असिस्टंट डिरेक्टर आहे, तर तो माझ्यासोबत या भाषेची तालीम करायचा आणि आम्ही जवळजवळ एक 3-4 महिने फुलराणीची प्रोसेस करत होतो, तालीम करत होतो प्रॉपर नाटकासारखी. तर आम्ही रोज सगळे डायलॉग्स म्हणायचो, सगळे सीन्स करायचो, इम्प्रोवाइज करायचो आणि तो माझ्याशी याच भाषेत बोलायचा. आणि आम्ही भाषेपेक्षा जास्त टोनवरती काम केलं आहे, कारण की शब्द काय, शब्द लेखकांनी लिहिलेले आपल्याला बोलायचे असतात, त्यामुळे ते अवघड नसतं, पण ती भाषा आपली आहे हे आपल्या आवाजातनं, आपल्या टोनमधनं ते जास्त कळतं. तर त्या टोनवरती काम करणं जरा कठीण होतं आणि तो जास्तीत जास्त खरा वाटावा हा माझा प्रयत्न होता आणि विश्वास सरांचाही तो आग्रह होता की आपल्याला कुठेही हा आविर्भाव नको आहे की मी आता कशी आगरी बोलते आहे किंवा मी कोळी वाड्यात नाही आली आहे, हे दाखवायची काहीच गरज नाही आहे, हे तुला जगायचं आहे. तर आय थिंक जसं जसं मी भाषेमध्ये काय म्हणता येईल पुढे पुढे जात गेले, तसं तसं मला ती बॉडी लँग्वेज पण दिली भाषेने, कपड्यांनी पण दिली अर्थात, पण त्या भाषेच्या उच्चारांमध्ये आकारांमध्ये ती गंमत आहे की आपोआप आपले हातपाय क्राऊडी होऊन जातात किंवा असे वेगळ्या पद्धतीने हालायला लागले होते. सो भाषेची ती गंमत मी अनुभवली आणि आगरी पहिल्यांदाच बोलले तर थोडं दडपण आहे माझ्यावरती, चुकभूल माफ करा, पण जे काही बोलले ते खूप प्रामाणिक प्रयत्न करून बोलले. सो आय थिंक ते प्रेक्षकांना आवडेल आणि टीझरवरती खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे ते दडपण थोडं कमी झालंय माझं. तर शेवंता
आणि त्यानंतरची मॉडेल. सो या दोन टोकाच्या भूमिका आहेत. सो तुला कोणती त्यातली भावते, तुला कोणती आवडते? हा मॉडेल मी कधी नव्हते, मी या सिनेमाच्या दरम्यान ते सगळे शिकले त्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले. पण मला दोन्ही टोकांना मज्जा आली, म्हणजे प्रत्येकाचा आपापला ऑरा आहे आणि आपापला प्रेझेन्स आहे. तर मॉडेल म्हणून स्वतःला कॅरी करणं ही एक तुफान कठीण गोष्ट आहे असं मला जाणवलं. म्हणजे आपण जे मोठे मोठे पोस्टर्स बघतो किंवा बॅनर्स बघतो मॉडेल्सचे एखाद्या ब्रँडसाठीचे, तर असं वाटतं की यात काय अवघड आहे, ती फक्त अशी बसली तर आहे आणि पोज तर देते, याच्यात काहीच कठीण नाही आहे. मग तसं बघताना असं काही खूप कठीण पोज आहे, काहीतरी हातच लांब केलं, असं काहीच नाही आहे. पण तो होल्ड मिळवणं आणि ते पोश्चर इतक्या सहजतेने मिळवून फक्त डोळ्यातनं एक काहीतरी भाव व्यक्त करणं एका फोटोसाठी, हे प्रचंड कठीण वाटतं मला. एक साधा फोटो काढणं सोपं आहे, पण काहीच चेहरा न एक्सप्रेस करता काहीतरी एक पोश्चर लोकांसमोर मांडणं आणि इथून सगळं पोर्ट्रे करणं ॲज अ मॉडेल, हे मला फार कठीण वाटतं आणि इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे ज्यांना ज्यांना हे जमतं त्यांच्याबद्दल माझा आदर अचानक वाढला होता या प्रोसेसनंतर, की हे वाटतं इतकं सोपं नाही आहे, हे खूप कठीण आहे. आणि रॅम्पवर्क करताना पण की आपल्याला चालायचं तर आहे, असं समजा ते टेक्निक शिकून घेतल्यानंतर त्याच्यात काय अवघड आहे, पण ते कपडे घालून स्वतःला कॅरी करत तो वॉक घेणं ही एक वेगळी कला आहे. आणि ते शिकायला मला मजा आली, ऑफकोर्स मजा आली, ते करतानाही मला खूप मजा आली आणि कळलं की ह्याच्यामध्ये किती काही करण्यासारखं आहे. हे दिसतं तितकं असं लगेच जमणार नाही आहे, ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे, ह्याच्यामध्ये स्वतःला कॅरी करण्याचा प्रचंड कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि ज्या मॉडेल्स आपल्याला रॅम्पवरती अशा ठाप 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 चालताना दिसतात, त्यांना बघून मला खूप इन्स्पायरिंग वाटलं होतं. म्हणजे त्याच्यानंतर मला त्याची किंमत कळाली असं म्हणायला हरकत नाही. आणि शेवंता जे आहे ते तर मीच आहे ती कुठेतरी, त्यामुळे ते असं मनमोकळं जगायला मला नाही आत्ता हे करायचं, आता मी नाही करणार, मी अशीच पायावर करून बसणार, मी अशीच बसणार वगैरे, हा हट्टीपणा माझ्यामध्ये आहे. त्यामुळे शेवंताचं जे असं मोकळं जगणं आहे ते तर मला प्रचंड आवडतं, त्यामुळे तेही हवं हवं असंच आहे. अशी दोन्ही टोकं कमाल आहेत, म्हणजे एक आहे ज्याच्याबद्दल खूप अप्रूप आहे आणि एक आहे जे माझंच आहे, त्यामुळे दोन्ही माझी आहेत असं म्हणता येईल. काही खास तयारी करावी लागली या चित्रपटासाठी? हो, एक अभिनेत्री म्हणून अभ्यास तर होताच स्क्रिप्टचा, ओव्हरऑल सीन्सचा. पण या पलीकडे मला असं लक्षात आलं की फक्त अभिनय करून नाही भागत, आपल्याला सिनेमासाठी आपल्याला डाएटही करायला लागतं, व्यायामही करायला लागतो, आपल्याला इतर स्किलसेटही शिकावा लागतो. तुला काय डाएटची गरज आहे? आत्ता असं वाटतंय, पण कॅमेरासमोर मॉडेलचे कपडे घातल्यानंतर असं नाही वाटणार. सो मला काही किलो कमी करणं गरजेचं होतं सिनेमासाठी, आणि माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी क्रॅश डाएट केलं होतं, जे की मी 18 तास उपाशी असायचे आणि मी 6 तासांमध्येच खायचे. तर ज्या आपल्याला स्किनी मॉडेल्स दिसतात त्यांच्या मागे किती कष्ट आहेत आणि ते किती उपाशी असतील मला खूप जाणवलं. भूक लागायची, खूप भूक लागायची, आणि माझं गोड पण बंद होतं आणि सुबोधदा मला गोड दाखवून दाखवून खायचा सेटवरती, तो एक वेगळा स्ट्रगल होता. तर हा म्हणजे अभिनयासोबत याही गोष्टी असतात हे विश्व मला उलगडलं. आणि अर्थात हे मॉडेलिंग शिकणं, भाषा शिकणं, वेगवेगळे कॉस्ट्युम्स ट्राय करणं, तो सगळा जो गेटअप होता फुलराणीचा वगैरे तो सगळा कॅरी करणं, हे सगळे ॲडिशनल, या सगळ्या गोष्टी, हा पार्ट ऑफ द जॉबच आहे, पण या सगळ्या छोट्या छोट्या ॲडिशनल गोष्टीसुद्धा होत्या. काही चॅलेंजेस आली कोणतं काम करताना, कोणता एखादा सीन करताना? किंवा रोमॅन्टिक सीन्स करताना मी जरा तत्ता बप्पा झालं माझं. एक शॉट आहे आय थिंक जे आता गाण्यामध्ये तो दिसेल प्रेक्षकांना जेव्हा गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुबोध भावे फक्त बघतोय फुलराणीकडे आणि तो तिच्या प्रेमात पडत जातोय असा तो शॉट होता.
तर त्याने काहीच केलं नाही, म्हणजे तो फक्त बघत होता एका पॉइंटला आणि तो फक्त इथून ते इथे चालत जातो, असे त्याचे 4 का 5 पावलं होती फक्त, एवढाच तो शॉट होता. आणि मी बऱ्यापैकी लांब होते त्या शॉटला, एका जंगल टाईप्स जागेमध्ये तो शॉट होता आणि अख्खा क्रू असा पसरलेला सगळीकडे वगैरे, आणि त्याचा शॉट तिथे खूप जवळ चालला, एक ट्रॉली शॉट होता. तर ॲक्शन झालं, ते गाणं वाजलं, त्याने तो शॉट दिला, कट झाला आणि तो इतक्या लांब असून सुद्धा अख्खा क्रू ऑस्ट्रक झाला होता. त्याने फक्त बघितलं होतं आणि त्याच्या फक्त बघण्यातनं एवढ्या लांब लांबपर्यंत मला फील झालं की हा व्यक्ती प्रेमात पडतोय. तर इतका पॉवरफुल ऑरा आहे सुबोध भावेचा आणि तो शॉट बघून मी थक्क झाले होते आणि माझं असं झालं की इथपर्यंत मला पोचायचं आहे, म्हणजे दिस इज अ गोल, दिस इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू अचीव सम डे. तर प्रेम ही भावना मला खूप कठीण वाटते, त्यामुळे जे म्हणजे ॲज अन ॲक्टर, कारण प्रेम दाखवलं तर ते खोटं वाटतं, ते तुम्हाला जगावंच लागतं, ते तुम्हाला डोळ्यातनंच दाखवता येतं आणि त्यासाठी तुम्ही असं काहीच वेगळे हे नाही करू शकत. जसं तुम्ही रागासाठी दातोट खाऊ शकता, आनंदी असण्यासाठी हसू शकता, तसं तुम्ही प्रेम दाखवण्यासाठी असं काहीच तुमचे जेस्चर्स तुम्हाला ते प्रेमात पडणंच आहे. तर ती भावना मी पहिल्यांदा दाखवत होते आणि पहिल्यांदा त्या भावनेचा एवढा अभिनय मला करायचा होता, तर ते मला जरा चॅलेंजिंग होतं. पण सुबोधदादाने मला त्याच्यात खूप मदत केली आणि खूप कम्फर्ट झोन क्रिएट झालेला सेटवरती आमच्या, त्यामुळे मला खूप सोप्या गेल्या गोष्टी. जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना? जाता जाता जसं प्रत्येक सिने अभिनेत्री सिने अभिनेता तुम्हाला सांगतो की या या तारखेला हा हा माझा सिनेमा जाऊन चित्रपटगृहात बघा, तसंच मीही सांगणार आहे. ह्याच्यात फरक इतकंच आहे की गुढीपाडव्याला सिनेमा रिलीज होतोय आणि आपलं मराठीचं नवीन वर्ष सुरू होतंय. सो ही गोष्ट मी ॲड करते की आपल्या मराठी वर्षाची सुरुवात मराठी सिनेमाने करूया, फुलराणीसारख्या वजनदार नावाने करूया. पुलंच्या ग्रेट लेखणीतनं निघालेली फुलराणी आता सिनेमागृहात वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येते आहे. विश्वास जोशी आणि गुरु ठाकूरच्या लेखणीतनं आलेली साकार झालेली फुलराणी समोर येते आहे. तर तिचा आनंद घ्यायला, तिच्याकडनं मनोरंजन करवून घ्यायला नक्की नक्की थिएटरमध्ये जा. थिएटरमध्ये या सिनेमाचा आनंद घ्या, तुम्हाला खूप मजा येईल. 22 मार्च फुलराणी, गुढीपाडवा. 22 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी फुलराणी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहा. आणि आजच्या प्रियदर्शनीसोबतची चर्चा तुम्हाला कशी वाटली ते मात्र आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि त्याचसोबत ही जी टोपी दिसतीय तुम्हाला, ही टोपी असेल किंवा ही बॅग असेल किंवा हे जे जॅकेट आहे फुलराणीचं, हे जर सगळं तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये अवेलेबल आहे. सो हे सगळं तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता आणि फुलराणीचे मर्चेंडाईज एक्सक्लुझिव्हली रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये आहेत. सो जा आणि भरपूर शॉपिंग करा.